नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कशा पद्धतीनं अपसाईडला डाऊन साईडला मुवमेंट होऊ शकते याची चर्चा करत असतो. मित्रांनो, आज वीकली एक्सपायरीची 23rd सप्टेंबर आणि मी आजच्या ट्रेडिंग सेशनसाठी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की बाबा बँक निफ्टीमध्ये खूप मोठा धमाका जो आहे तो मार्केटमध्ये काय होणार आहे, एक्सपायरी रिलेटेड धमाका होणार आहे. आणि आज हा धमाका जो आहे तो मित्रांनो जबरदस्त मार्केटमध्ये झाला आहे. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा काय करा, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज मार्केटमध्ये काय झालं हे पहिल्यांदा काय करू आपण समजू घ्या. मित्रांनो, बँक निफ्टीमध्ये आज ताबडतोब अशी 2.24% रॅली आली आहे. म्हणजेच आज बँक निफ्टी मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जो हायर साईडला गेलाय तो किती हायर साईडला गेलाय, तर मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टीमध्ये 827 पॉईंटची रॅली आली आहे आणि निफ्टीमध्ये देखील 276 पॉईंटची रॅली जी आहे ती आली. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी आपल्याला जर ट्रेडिंग करायचं असेल, त्या ठिकाणी पैसा कमवायचा असेल, तर मित्रांनो तुम्हाला आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये एक्झॅक्ट काय झालं हे माहीत असणं गरजेचं आहे. कारण का मित्रांनो, मार्केटचं बिहेव्हिअर, मार्केटचं प्राईस ऍक्शन, मार्केटचा सपोर्ट रेझिस्टन्स, त्या सर्व गोष्टीच्या फुटप्रिंट ज्या आहेत त्या मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये असतात. ते पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, दुर्दैवाचे आपल्या मराठी लोकांचं म्हणा, मराठी लोकांचं म्हणण्यापेक्षा पण एक रिटेल ट्रेडरची ही सायकोलॉजी असते. रिटेलरचा नेहमी मार्केटवर जो व्ह्यू आहे ना तो अपोजिट साईडला असतो. आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं की मार्केट जे आज काय करणार आहे, हायर साईडला जाण्याची प्रोबॅबिलिटी आहे असं सांगितलं. आणि मित्रांनो तुम्हाला अक्षरशः नवल वाटेल, कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मी बँक निफ्टी तुम्हाला बाय करायचं आहे सांगितलं होतं. आणि कुठल्या लेवलवरून बाय करायचं सांगितलं होतं तर मी मित्रांनो सांगितलं होतं की बँक निफ्टी 37,167 वरून काय करा, तुम्ही या ठिकाणाहून बाय करा असं सांगितलं होतं. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सीई ऑप्शन जो आहे तो काय करायचा आहे, खरेदी करायचं असं सांगितलं होतं. आणि मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी ह्या लेवलच्या आज मार्केटच मुळात काय झालं होतं, गॅप ऑफ ओपन झालं होतं. आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की बाबा बँक निफ्टी जर समजा 37,100 आसपास जर गॅप ऑफ ओपन झाला तर त्या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये एक जबरदस्त रॅली जी आहे ती येईल म्हणून सांगितलं होतं. आणि एक्झॅक्ट डॉट मित्रांनो आपण ज्या पद्धतीचं प्रिडक्शन केलं होतं त्यानुसार मार्केटमध्ये आज रॅली आली आहे. आणि मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी बँक निफ्टी साधारणतः ओपन झाल्यानंतर 37,164 वर गॅप ऑफ ओपन झाल्यानंतर मार्केटमध्ये जर लॉंग पोझिशन घेतली असती तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला 37,444 टार्गेट नॉन स्टॉप भेटलं. त्यानंतर मित्रांनो 37,568 टार्गेट भेटलं. आणि त्यानंतर मित्रांनो 37,810 देखील टार्गेट जे आहे तुम्हाला इझिली मिळाले. आणि मित्रांनो तुम्हाला नवल वाटेल अक्षरशः आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टीन जो हाय तयार केलाय, आजचा बँक निफ्टीचा हाय किती आहे माहिती आहे का, 37,830 हा बँक निफ्टीचा हाय. 37,830 हा बँक निफ्टीचा काय आजचा हाय आहे. आणि मित्रांनो आपलं टार्गेट होतं बँक निफ्टीसाठी 810 जे एक्झॅक्ट टार्गेट अचीव्ह करून मार्केटनं 20 पॉईंट जे आहेत ते आपल्याला बोनस दिलेत. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. निफ्टीमध्ये मात्र मित्रांनो आपण जे एस्टिमेट ठेवलं होतं त्याच्याही वरती मार्केटनं आज मुवमेंट दिलेलं आहे. म्हणजे 767 ते 700 इतर पण मार्केट जे आहे ते गॅप ऑफ ओपन झालं होतं. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आपण 611 लॉंग पोझिशन घेणार होतो आणि आजचा निफ्टीचा जर लो बघितला तर निफ्टीचा लो होता 17,646 म्हणजे ऑलमोस्ट 30-35 पॉईंट निफ्टी वरती गॅप ऑफ ओपन झाला. त्यानंतर मित्रांनो 640, 670, 695, 720 टार्गेट अचीव करून त्याच्याही वरती निफ्टी जो आहे तो ऑलमोस्ट मित्रांनो 120 पॉईंट गेला. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. मित्रांनो विशेषतः जर तुम्ही मार्केटला जर समजून घ्यायचं असेल, मार्केटचं जर तुम्ही टेक्निकल सेटअप बघितलं तर हे टेक्निकल सेटअप सध्याला काय सांगते आपल्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो परत एकदा बँक निफ्टीनं हायर क्लोजिंग जे आहे ते दिलं. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो आज बँक निफ्टीनं ज्या पद्धतीचं क्लोजिंग दिलंय चार्टवरती, या पद्धतीचं क्लोजिंग मित्रांनो आजपर्यंत कधीही बँक निफ्टीमध्ये झालेलं नाही. आणि उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील बँक निफ्टीमध्ये मित्रांनो आपल्याला लॉंग साईडला पोझिशन घ्यायचे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्यात मित्रांनो परत एक इश्यू पण आहे, उद्याच्या ट्रेडिंग सेशनला फ्रायडे आहे आणि बऱ्याच वेळेला फ्रायडेचं मार्केट जे आहे ते खूप रिस्की असतं, थोडं जास्त वोलाटाईल असतं. किंवा फ्रायडेच्या मार्केटमध्ये बऱ्याच वेळेला स्मार्ट मनी जो आहे तो मित्रांनो हा मार्केटमध्ये उपस्थित नसतो. त्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्याला त्या ठिकाणी थोडं प्राईस ऍक्शनवरती काम करायला देखील अडचण आलेली असते. त्यामुळे तिथं छोटे छोटे स्टॉप लॉस लावून जर तुम्ही उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जरी काम केलं तिथं पण तुम्हाला जबरदस्त प्रॉफिट जो आहे तो बँक निफ्टीमध्ये होऊ शकतो. आणि मित्रांनो मी पाठीमागच्या काही 2 ते 3 व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं, ज्या दिवशी विशेषतः 21 सप्टेंबरच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की बाबा मार्केट जे आहे ज्या पद्धतीचं सेटअप तयार झाले, ज्या पद्धतीनं मार्केटनं 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला रिस्पेक्ट दिला ह्याचा अर्थ मार्केट वरती जाणार आहे म्हणून त्याच वेळेला सांगितलं होतं. आणि मित्रांनो एक्झॅक्ट तसंच मार्केटमध्ये घडलं आणि मार्केटमध्ये जबरदस्त बाईंग आलेलं आहे. मित्रांनो निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीनं देखील आज परत एक लाईफ टाईम हाय तयार केलाय. सर्वोच्च पातळीवर निफ्टीनं काय केलंय,
क्लोजिंग केले हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला जर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायचं असेल प्रत्येक 1.5-2-3% डीप मध्ये इथून पुढे लॉंग पोझिशन घ्यायचं मार्केटवरती काय करावं लागतील त्या ठिकाणी घ्याव्या लागतील हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर मित्रांनो जरूर तुम्ही आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करा. मित्रांनो आजपर्यंत तुम्ही खूप लोकांच्या प्रीमियम सर्व्हिस घेतल्या असेल बाकीच्या गोष्टी केल्या असतील तर जरूर मित्रांनो आपला देखील प्रीमियम चॅनल फ्री ऑफ कॉस्ट मध्ये जॉईन करा. साधं सिंपल झिरोधा अपस्टॉक ऍलिस ब्ल्यू मध्ये डिमॅट अकाउंट ओपन करा आणि तिथून काय करा तुम्ही आपली प्रीमियम सर्व्हिस जॉईन करा. किंवा तुम्हाला जर मंथली 2000 प्रीमियम भरून जर जॉईन करायचं असेल तसं पण काय करू शकता त्या ठिकाणी करू शकता. मित्रांनो सकाळी आपण बँक निफ्टी मध्ये साधारणतः 37,100 चा कॉल ऑप्शन 270 वरून बाय केला होता आणि मित्रांनो ह्या ऑप्शन मध्ये ऑलमोस्ट आपण जे प्रॉफिट बुक केलं होतं 345 ला गेल्यानंतर 100% आपण प्रॉफिट बुक करायला गेलो सांगितलं आणि त्यानंतर देखील तो वरती गेला होता पण ऑलमोस्ट 60-70 पॉईंट आपण प्रॉफिट जे आहे ते बुक केलं होतं. 100 पॉईंटचे मुवमेंट जे आहे ते ऑप्शन मध्ये मिळाली होती. त्यानंतर मित्रांनो मी परत एकदा 37,200 सीई ऑप्शन परत पण एकदा बाय करायला सांगितलं होता आणि हा रिस्की ट्रेडर साठी बाय करायला सांगितलं आणि हा ऑप्शन मध्ये देखील मित्रांनो 37,200 ऑप्शन मध्ये देखील आपल्याला एक जबरदस्त प्रॉफिट जो आहे तो काय झाला होता त्या ठिकाणी झाला होता हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. 327 हाय जो आहे तो ह्या ऑप्शननं पण त्या ठिकाणी केलेला होता म्हणजे या ऑप्शन मध्ये पण 30-35 पॉईंटचं प्रॉफिट घेऊन आपण त्या ठिकाणी बाहेर पडलो होतो. त्यानंतर परत एक मी मित्रांनो कॉल तुम्हाला दिला होता जस्ट ऍड करायला सांगितलं होतं साधारणतः 37,300 किंवा 437 कॉल ऑप्शन मी ऍड करायला सांगितलं पण तो आपण घेतला नव्हता काही कारणामुळे. पण मित्रांनो हे सर्वात महत्वाचं काय तुमच्यासाठी तर मित्रांनो मी सकाळी 10:39 आपल्या टेलिग्राम चॅनेलवर सांगितलं होतं की बाबा कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी तुम्ही पुट ऑप्शन जो आहे तो खरेदी करू नका पी कुणीही खरेदी करू नका असं क्लिअर इन्स्ट्रक्शन मित्रांनो मी 10:39 आपल्या स्क्रीनवर दिलं होतं आणि त्याच वेळेला मित्रांनो मी सांगितलं होतं की बँक निफ्टी 37,500 स्ट्रॉंग सपोर्ट आहे हे सांगितलं होतं. आणि मित्रांनो ज्या ज्या लोकांनी ही गोष्ट फॉलो केली ती सर्वच्या सर्व लोक आज मार्केटमध्ये प्रॉफिटमध्ये आहेत हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो तुम्हाला नवल वाटेल बाकीच्या टेलिग्राम चॅनल प्रीमियम सर्व्हिस चॅनलवरती ती लोक कॉल द्यायच्या अगोदर आपण मित्रांनो मार्केटमध्ये प्रॉफिट घेऊन बाहेर पडलेला असतो हे पर्याय काय करा लक्षात घ्या. मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल टेलिग्राम चॅनलवर किंवा आपल्या युट्यूब चॅनलवर तर जरूर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो उद्या शुक्रवार आहे आणि उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर आपल्याला ट्रेड टाकायचं असेल तर उद्याचा ट्रेड आपला कुठं बनू शकतो कशा पद्धतीने बनू शकतो ऑप्शनचं सेटअप काय. मित्रांनो ऑप्शनचा डेटा आज एवढा रिलायबल नसतो कारण का वीकली एक्सपायरीला बऱ्याच मुवमेंट जे आहे ते वीकली एक्सपायरी मध्ये असतात. नेक्स्ट एक्सपायरीचा डेटा एवढा जास्त आपल्याला महत्वाचा नाही हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. मित्रांनो एक महत्वाचं आज इंडिकेशन दिले मार्केट काय सांगतोय मी आज मार्केटनं तुम्हाला खूप महत्वाचं एक इंडिकेशन दिले हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. काय लक्ष घ्यायचंय लक्षात तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो तर मित्रांनो वीकली एक्सपायरी जी होती आजची 23 सप्टेंबरची ही वीकली एक्सपायरी जी आहे ती मंथली एक्सपायरीच्या अगोदरची वीकली एक्सपायरी. मित्रांनो आतापर्यंतचा मार्केटचं जर बिहेव्हिअर बघितलं मार्केटचं जर प्रॉफिट बुकिंगचा रेशो बघितला प्रॉफिट बुकिंगचं बिहेव्हिअर जर बघितलं तर एक गोष्ट त्या ठिकाणी तुमच्या लक्षात घेणं गरजेचं आहे. काय माहिती आहे का आतापर्यंत बऱ्याच वेळेला मार्केटमध्ये जे प्रॉफिट बुकिंग झाले ना ते थर्ड एक्सपायरीला झाले थर्ड किंवा फोर्थ एक्सपायरी थर्ड एक्सपायरी म्हणजे ज्या महिन्यामध्ये 4 एक्सपायरी असतात त्यावेळेला थर्ड एक्सपायरीला हे सगळं प्रॉफिट बुकिंग झाले. आणि मित्रांनो आज फोर्थ एक्सपायरी जी आहे ह्या महिन्याची ह्या म्हणजे मंथली एक्सपायरीच्या अगोदरच्या एका एक्सपायरीला मार्केटमध्ये जबरदस्त रॅली आली हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे हे कुठं तर क्लिअर इंडिकेशन आहे मित्रांनो नेक्स्ट मंथली एक्सपायरी मध्ये देखील मार्केटमध्ये कुठंतर अपसाईडला मुवमेंट साठी एक स्कोप जो आहे तो ऑप्शन चेन मध्ये क्लिअरली ओपन दिसतोय. आणि दुसरं मित्रांनो सर्वात महत्वाचं काय माहिती का आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर तुम्ही रोल ओव्हरचा जर डेटा बघितला तर या ठिकाणी देखील मार्केटमध्ये ह्यूज रोल ओव्हर जे आहे ते फिजिबल आहेत हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि ज्या पद्धतीने मित्रांनो आज मार्केटमध्ये निफ्टी असू द्या बँक निफ्टी असू द्या या दोघांचाही कॉल रायटर ज्या पद्धतीनं बॅकफूटवर आलाय ज्या पद्धतीनं मार्केटमधून त्यांना एक्झिट केले ना हे लाजवाब आहे. आणि मी का सांगितलं होतं सकाळी 10:39 तुम्हाला की बाबा पुट कुणीही खरेदी करू नका का सांगितलं तर तिथं तेव्हापासूनच मित्रांनो 10:30-11 मार्केटमधला पुट रायटर जो आहे तो पळायला सुरुवात झाली होती मार्केटमधून बाहेर. आणि तिथून कंटिन्यू नॉन स्टॉप मित्रांनो मार्केटनं काय केले हायर साईडला रॅली दिलेली आपल्याला क्लिअरली दिसून येते हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो या सिनारीवरती उद्या जर आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये ट्रेड करायचं असेल तर कसा ट्रेड बनू शकतो. मित्रांनो उद्या बँक निफ्टीमध्ये जर ट्रेड टाकायचं असेल तर उद्याचा ट्रेड आपला कुठं बनेल मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा मार्केटसाठी एक खूप टफ चॅलेंज असणार आहे. काय टफ चॅलेंज आहे माहिती का मार्केटसाठी उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी तर साधारणतः मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी जर निफ्टी 38,067 वरती जर निघाला तर जरूर निफ्टीवरती लॉंग पोझिशन घ्या. पण मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी एक प्रोबॅबिलिटी जी मला टेन्शन देते किंवा भीती दाखवते ते काय की
बाबा उद्या फ्रायडे आहे आणि या फ्रायडेच्या पार्श्वभूमीवर जर मार्केट गॅप अप ओपन झालं तर मरून मार्केट खाली येण्याची प्रॉबॅबिलिटी खूप जास्त आहे आणि गॅप अप पण होऊ शकतं, ही शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. पण तरी पण मित्रांनो मार्केट मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगत असतो की बाबा मार्केट गॅप अप आणि गॅप डाऊन ओपन झालं तर त्या ठिकाणी आपल्या लेवल जे आहे त्या मार्केटमध्ये काम करत नसतात. हे पण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला ट्रेड करण्यासाठी ऑप्शनचं सेटअप, टेक्निकल सेटअप आणि बाकीच्या गोष्टी देखील काय कराव्या लागतात त्या ठिकाणी बघाव्या लागतात असं काय केलेलं आहे सांगितलं. तर ते डिस्क्लेमर जे आहे ते लक्षात ठेवा तुम्ही पहिल्यांदा काय करा. हे मित्रांनो उद्या बँक निफ्टीवरती आपल्याला लॉंग पोझिशन घ्यायचे. बँक निफ्टी बाय अबाव 38067 वरून काय करायचं बँक निफ्टी लॉंग पोझिशन घ्यायचे. मित्रांनो या सिनारीओवरती तुम्हाला बँक निफ्टीमध्ये फर्स्ट टार्गेट जे 38,261 जो तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो 38,410 चं टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो 38,520 चं टार्गेट जे आहे ते तुम्हाला भेटेल. आणि मित्रांनो मार्केटनं जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी 38,520 वरती जर बँक निफ्टी होल्ड झाला, ओके ह्याच्या वरती जर बँक निफ्टी होल्ड झाला ह्या लेवलच्या वरती, तर मित्रांनो बँक निफ्टी 38,700 पर्यंत इझिली उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील काय करू शकतो जाऊ शकतो. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. कारण का मित्रांनो आज ज्या पद्धतीचा कॉल रायटर या लेवलवरून बाहेर पडायला आहे 38,000 या स्ट्राईक पर्यंतचा कॉल रायटर जो आहे तो मार्केटमधून चालू एक्सपायरला पूर्णपणे बाहेर पडला. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. त्यामुळे एक प्रोबॅबिलिटी जी आहे ती काय होते त्या ठिकाणी वाटते. आणि मित्रांनो दुसरं मार्केट एकदा ब्रेकआउट केला लाईफ टाईम हायचा तर तिथे एक जबरदस्त रॅली जी आहे ती 250-300 पॉईंटची तर कमीत कमी आपल्याला हायर साईडला व्हिजिबल आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात. मित्रांनो उद्या जर आपल्याला मार्केटमध्ये जर शॉर्ट पोझिशन घ्यायची असेल, बेरिश व्ह्यू जर मार्केटवर ठेवायचा असेल, तर हा बेरिश व्ह्यू आपला कुठून असेल उद्या बँक निफ्टीवरती? तर मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये जोपर्यंत बँक निफ्टी 37,423 ला डाऊन साईडला ब्रेक करत नाही तोपर्यंत तुम्ही पुट खरेदी करायचंय हे डोक्यामध्ये देखील आणू नका. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. बँक निफ्टी सेल बिलो 37,423 च्या डाऊन साईडला सेल करा. या सिनारीओवरती तुम्हाला बँक निफ्टीमध्ये पहिलं टार्गेट भेटेल 37,200 पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो 37,050 तुम्हाला टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो मार्केटमध्ये 36,960 टार्गेट जे आहे ते तुम्हाला भेटेल. हे टार्गेट जे आहे ते थोडं छोटं टार्गेट आहे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण तिथं ऑप्शनचं व्हायलेशन होऊन आपल्याला अपेक्षित आहे पण हे शक्यता खूप कमी आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. काय सांगतोय मी, ही प्रोबॅबिलिटी उद्या मार्केटमध्ये होण्याची शक्यता खूप कमी आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. कारण का मुळात बँक निफ्टी जो क्लोज झालाय तो ऑलमोस्ट 37,800 आसपास क्लोज झालाय आणि इथून मार्केटमध्ये एवढा फॉल येणं पण त्या ठिकाणी आपल्याला अपेक्षित नाही. पण इनकेस काही कारणाने उद्या बँक निफ्टी गॅप डाऊन ओपन झाला 37,423 जर खाली क्लोज झाला ओपन झाला तर त्या ठिकाणी बँक निफ्टी 37,200 च्या आसपास जाईल. त्यानंतर 37,050 आसपास जाईल आणि त्यानंतर 36,960 ला जर क्रॉस केलं तर तिथून अजून डाऊन साईडला मोमेंटम काय होऊ शकतो जनरेट होऊ शकतं. पण पहिली गोष्ट तुम्हाला काय करायचं कोणत्याही परिस्थितीवरती मार्केटवर बेरिश व्ह्यू तुम्हाला एक्सप्रेस करायचं नाही. मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर आपल्याला मार्केटमध्ये निफ्टीवरती बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा बुलिश व्ह्यू कुठून ठेवायचा आहे? मित्रांनो सर्वात महत्वाचं काय माहिती का निफ्टीसाठी, निफ्टीला सध्या कोणतंही टेक्निकल हार्डल नाही. हे पर्यंत लक्षात घ्या. काय सांगतोय मी, निफ्टीसाठी कोणतंही मार्केटमध्ये टेक्निकल हार्डल ज्याला म्हणतात ना, टेक्निकल रेझिस्टन्स ज्याला म्हणतात ना, तो मार्केटमध्ये कुठंच नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे निफ्टी हा इंडायसेस एक्स्ट्रीमली बुलिश आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि मित्रांनो मार्केटमध्ये व्हायला लागले काय म्हणतात का, ब्रॉड मार्केटमध्ये सेक्टर बाय सेक्टर रोटेशन सुरू आहे, सेक्टर बाय सेक्टर मनी फ्लो सुरू आहे आणि मार्केटमध्ये जबरदस्त तेजी आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि विशेषतः बॉन्ड टॅपरिंगचा वगैरे जो इश्यू होता तो पण ऑलमोस्ट सॉल्व झालाय. सॉल्व झाल्या म्हणण्यापेक्षा क्लिअर मार्केटला एक इंडिकेशन मिळालं की बाबा बॉन्ड टॅपरिंग कधी होणार आहे, काय होणार आहे, सगळं मार्केटसाठी ज्या गोष्टी अपेक्षित होत्या तेच घडलं. त्यामुळे ही मार्केटमधील रॅली जी आहे ती कंटिन्यू येतात तुम्हाला दिसून येते. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्हाला प्रीमियम सर्व्हिस जॉईन करायचं असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याचे डिटेल दिले. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर जरूर तुमचे मित्र नातेवाईक यांना देखील व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. कारण का खूप जबरदस्त व्हिडिओ असेल, जबरदस्त कॉल जे आहे ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि युट्यूबला डेली देतोय. मित्रांनो उद्या निफ्टीवरती लॉंग पोझिशन आपल्याला घ्यायचं. कुठून लॉंग पोझिशन घ्यायचं निफ्टीवरती? मित्रांनो निफ्टी बाय अबाव
17,862 वरून निफ्टी बाय करा मित्रांनो. त्या ठिकाणी पहिलं टार्गेट भेटेल 17,890 हे पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 17,915 हे टार्गेट भेटेल, त्यानंतर 17,948 हे टार्गेट भेटेल, त्यानंतर मित्रांनो 17,980 हे टार्गेट जे काय होईल त्या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर भेटेल. मित्रांनो तुम्हाला आठवते का बघा मी आय थिंक कालच्या व्हिडिओमध्ये किंवा परवादीच्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं होतं, काय म्हणतोय मी कालच्या किंवा परवादीच्या व्हिडिओमध्ये ही गोष्ट सांगितली की बाबा निफ्टीचं ऑप्शन चेंज आहे, ह्याच्यानुसार निफ्टीमध्ये 17,800 जो आहे तो क्लिअर काय आहे ऑप्शन चेन मध्ये व्हिजिबल आहे म्हणून सांगितलं. काल किंवा परवादीच्या व्हिडिओमध्ये पाठीमागच्या दोन व्हिडिओमध्ये मी कधीतरी सांगितलं, काय सांगितलं होतं 17,800 हा चालू एक्सपायरीसाठी आपल्याला क्लिअरली व्हिजिबल आहे म्हणून काय केलं होतं सांगितलं होतं. आणि एक्झॅक्ट मित्रांनो सॉरी मित्रांनो नेक्स्ट एक्सपायरीसाठी मंथली एक्सपायरीसाठी मी 17,800 ची रेंज आहे ती ओपन आहे कालच्या किंवा परवादीच्या व्हिडिओमध्ये सांगितले. आणि एक्झॅक्ट मित्रांनो आजच मार्केटनं 17,800 रेंज आहे ती काय केले ब्रेक केले हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे मित्रांनो तुम्हाला उद्या निफ्टीमध्ये जर लॉंग पोझिशन घ्यायची असेल तर 17,862 वरती निफ्टी निघाल्यानंतर जरूर त्या ठिकाणी कॉल ऑप्शनच्या माध्यमातून ट्रेड घ्या. त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला निफ्टीमध्ये 17,890 पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर मित्रांनो 17,915 टार्गेट भेटेल. हे टार्गेट थोडं छोटं आहे त्याचं रिझन मित्रांनो ऑप्शनचा बेस असेल ऑप्शनचा रेजिस्टन्स असेल ते आहे. त्यानंतर मित्रांनो हा जर रेजिस्टन्स ऑप्शनचा ब्रेक झाला तर त्या ठिकाणी 17,948 17,980 पर्यंत निफ्टी काय होऊ शकतो त्या ठिकाणी इझिली ट्रॅव्हल करू शकतो हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. आणि मित्रांनो निफ्टीमध्ये उद्या जर बेरिश व्ह्यू ठेवायचा असेल तर कुठून बेरिश व्ह्यू ठेवायचा आहे तर मित्रांनो जोपर्यंत उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी 17,649 खाली जात नाही तोपर्यंत तुम्हाला निफ्टीमध्ये पुट ऑप्शन घ्यायचाही विसरून जावा. प्रत्येक डेपमध्ये निफ्टीमध्ये बाय करा. फक्त ग्लोबल सेंटिमेंट पॉझिटिव्ह आणि स्टेबल असलं पाहिजे. फक्त लार्ज स्केलवर काही इव्हेंट घडला इनकेस ओव्हरनाईट मार्केटमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झाला काही निगेटिव्ह सेंटिमेंट असला किंवा डोमेस्टिक काही इश्यू तयार झाले जे मार्केटवर इम्पॅक्ट करतात तर त्या सिनारीवरती मित्रांनो मार्केटमध्ये सीलिंग येईल. अदरवाइज मार्केट स्टेबल राहू द्या, मार्केट बुलिश असेल, मार्केट पॉझिटिव्ह असू द्या, मार्केट बुलिश असेल, प्रत्येक डीप मध्ये तुम्हाला काय करायचंय लॉंग पोझिशन घ्यायचे फक्त एवढंच डोक्यामध्ये सध्या ठेवा. मी ज्या लेवल दिले त्या लेवलवरती काम करा. मित्रांनो माझ्या व्हिडिओचं एक डिस्क्लेमर आहे, मी ज्या ह्या लेवल्स काढलेल्या असतात त्या लेवल काढण्यासाठी मित्रांनो मी काही गोष्टीचा डेटा बघितलेला असतो, त्यामध्ये विशेषतः मेनली ऑप्शनचा सेटअप कशा पद्धतीचा आहे, ओवाय कसा आहे, चेंज इन ओवाय कसा आहे, मेनली फोकस जो आहे तो चेंज इन ओवायवर राहतो माझा, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो मार्केटचं टेक्निकल सेटअप काय सांगते, टेक्निकल सेटअप मध्ये मित्रांनो मुव्हिंग ऍव्हरेजेस जे आहे ते खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतात, त्याच्यावरती माझा मेन फोकस असतो. आणि ह्या दोघांचा मी कॉम्बो तयार करून ह्या लेवल जे आहे ते काय केले असतात त्या ठिकाणी काढलेले असतात. आणि ह्या लेवलचे मित्रांनो काही लिमिटेशन देखील आहेत. मार्केट जर ह्यूज गॅप अप आणि गॅप डाऊन ओपन झालं किंवा मार्केटचा ऑप्शनचा बेस जर हल्ला किंवा ऑप्शनच्या बेसमध्ये जर काही चेंजेस आले सडनली तर त्यावेळेला ह्या लेवल काम करायला खूप टफ आणि चॅलेंजिंग जातं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. किंवा ज्यावेळेला लार्ज स्केल वोलॅटिलिटी मार्केटमध्ये त्यावेळेला देखील ह्या लेवल खूप लवकर ब्रेक होतात किंवा लवकर हिट टार्गेट करतात हे पण काय करा लक्षात घ्या. त्यामुळे मित्रांनो मी दिलेल्या कॉलवरती किंवा मी दिलेल्या लेवलवरती ट्रेड टाकत असताना नेहमी एक काळजी घ्या, तुमच्याकडे जे कॅपिटल आहे त्या कॅपिटलच्या 20% जास्तीचं कॅपिटल कधीही डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी तुम्ही वापरू नका. कारण का डेरिव्हेटिव्ह मार्केट हे खूप रिस्की इन्स्ट्रुमेंट मानलं जातं आणि मित्रांनो डेरिव्हेटिव्ह मार्केट हे तुम्हाला पैसा कमवून देण्यासाठी तयार करण्यात आलेलं इन्स्ट्रुमेंट नाही हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. कारण का मित्रांनो डेरिव्हेटिव्ह हे हेजिंगचं टूल आहे, तुम्हाला जी रिस्क आहे मार्केटमध्ये ती रिस्क मिटिगेट करण्याचं टूल आहे. पण आपण लोक काय करतो त्याला इन्कम सोर्स जनरेट करा आणि आपण तेवढ्या ताकदीनं त्या लेवलपर्यंत पोहोचवलं देखील मार्केटमध्ये की बाबा आपल्या क्लायंट आपण तेवढा प्रॉफिट देखील जनरेट करून दिलेला. त्यामुळे तुम्ही देखील ह्या गोष्टीचं काळजी घ्या ट्रेडिंग करताना. धन्यवाद. थँक्यू.